मीरा रोडचे माजी आमदार नरेंद्र मेहता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. याआधी देखील त्यांची डिंगडॉंग बेल व्हायरल झाली होती आणि पुन्हा एकदा आज त्यांच्यावर 8 करोड रुपयाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केलेला आहे. जे माजी आमदार आहे नरेंद्र मेहता यांच्यासोबत त्यांची पत्नी सुमन मेहता हिला देखील सह आरोपी बनवण्यात आलेलं आहे. सतत वादाच्या भोवऱ्यात असलेला भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम 1988 कलम 13(1) आणि 13(2) च्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे. कलम 109 नुसार हा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात त्यांची पत्नी सुमन मेहता यांना सह आरोपी करण्यात आलाय. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2015 या कालावधीत मीरा भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तसेच भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. या काळात लोकसेवक पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांनी उत्पन्नापेक्षा 8,25,51,773 एवढी अधिक मालमत्ता संपादित केल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर ठेवला आहे. तसेच त्यांची पत्नी सुमन मेहता यांनी लोकसेवक नरेंद्र मेहता यांनी गैरमार्गाने संपादित केलेल्या मालमत्तेचा विनियोग करण्यास सहाय्यक केल्याचा ठपका त्यांच्या पत्नीवर ठेवला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून नरेंद्र मेहता आणि सुमन मेहता यांच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहता यांचे घर आणि कार्यालयाची झडती घेण्याचे काम सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान भाजपाच्या एका नगरसेवकेने मेहतांविरोधात लैंगिक शोषणासह विविध कलमांवर गुन्हा दाखल केल्यानंतर मेहतांची राजकीय संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. पण आगामी मीराभाईंदर महापालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून गेल्या वर्षीपासून मेहता पुन्हा राजकारणात सक्रिय होताना दिसत होते. त्यासाठी पक्षाची दोरी आपल्या हाती घेण्यासाठी मेहतांची धडपड सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात आमदार रवींद्र चव्हाण यांनी मीराभाईंदरमध्ये भाजपाच्या कार्यक्रमांवर मेहतांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवल्या जातील असे सूतोवाच केले होते. पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने मेहता यांना मोठा धक्का बसलेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात नरेंद्र मेहता आणि त्यांची पत्नी सुमन मेहता यांना अटक होणार की नाही हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे येत्या मीराभाईंदर महापालिकेच्या निवडणुका जर दिवाळीनंतर होऊ शकतात तर त्यावर मेहता यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव यांच्या राजकीय कारकिर्दीवर पडू शकते. या संपूर्ण घटनेवर आपली अशाच प्रकारे नजर राहणार आहे. HP लाईव्ह साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.